कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेमध्ये होणाऱ्या गर्दीवरती नियंत्रणासाठी सीईओ दिलीप स्वामी यांनी नवीन आदेश काढले आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून दुसरीकडे कार्यालयांमध्ये काही केल्या गर्दी कमी होताना दिसत नाहीये. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. जिल्हा परिषदेचं पार्किंग फुल होत असून गाड्या लावायला जागा नसते, त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयात कायम गर्दी दिसते. तसेच जिल्हा परिषदेला 3 प्रवेशद्वार असल्याने शहरातील विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दीही जास्त होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता तसेच कोरोनाचा वाढता चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेतील गर्दी कमी करणं गरजेचं असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी अभ्यागतांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात प्रवेशबंदी आदेश काढले आहेत. या आदेशामध्ये दिनांक 16 मार्च ते 26 मार्च या 10 दिवस प्रवेशबंदी असणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना वगळता इतर कोणालाही जिल्हा परिषद तसेच कार्यालयात बंदी घालण्यात आली आहे. ज्यांना निवेदन, तक्रारी अथवा काही मागणी असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या ईमेलवर तसेच वेबसाईटवर पाठवावं असं आवाहनही सीईओ स्वामी यांनी केलं आहे. आलेल्या अर्जावर तत्काळ कारवाई केली जाईल, त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही यावेळी स्वामी यांनी केलं आहे.